शशिकांत शिंदे हा फरार गुन्हेगार आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला आमदार आहे आणि हेच कोर्टाच्या समोर सिद्ध झालं आहे. शशिकांत शिंदे आणि स्वतःचा जामीन कसा होईल हे बघावं आणि नंतर आमच्याबद्दल विचार करा. शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या जमिनीच्या प्रकरणात मोठा आभार केला आहे. ते प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत. त्यांनी प्रचंड पैशाचा अपहार केलेला आहे. आजही ते फरार आहेत. ते पोलिसांच्या नजरेत फरार गुन्हेगार आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही. आज जो फरार गुन्हेगार आहे तो पोलिसांना आणि प्रशासनाला नैतिकता दाखवतो. आपणाला जावं लागेल म्हणून त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून केविलवाना डाव रचला होता. मुख्यमंत्री असताना मुख्य सचिव त्यातले त्यांनी हा घोटाळा हायकोर्टाच्या निदर्शनानुसार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला, ज्यामध्ये 467, 132, 399, 406 सारखी लाईफ सेंटेन्सेस असणारे गंभीर गुन्हे त्यावेळी दाखल झाले. हे सर्व गुन्हे पोलिसांमार्फत हायकोर्टाने लावले आहेत. आजही त्या केसमध्ये त्यांना जामीन नाहीये असा आरोप महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंवर केला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते स्वतः मोठे गुन्हेगार आहेत. मी जबाबदारीनं बोलतो, शशिकांत शिंदे हे राज्य सरकारच्या जमिनींच्या अपहारातले प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत. त्यांनी प्रचंड पैशाचा अपहार केलेला आहे. आजही ते फरार आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही. आज जो फरार गुन्हेगार आहे तो पोलिसांना आणि प्रशासनाला नैतिकता दाखवतो. जर प्रशासनानं अलर्ट लेवलला आलं तर आपल्याला जेलला जावं लागेल हा विचार त्यांनी केला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना जो TDR घोटाळा झाला, मुख्य सचिव त्या काळातले, त्यांनी हा घोटाळा हायकोर्टाच्या निर्देशानुसार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला, ज्याच्यामध्ये 467, 13, 2, 309, 409, 406 सारखी लाईफ सेंटेन्स असणारी गंभीर सजा असणारी कलम त्यावेळच्या राज्य सरकारने लावली होती आणि हायकोर्टाने लावली होती. आजही त्या केसमध्ये त्यांना जामीन नाही आहे. मी जबाबदारीने बोलतो, शशिकांत शिंदे हा फरार गुन्हेगार आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला गुन्हेगार आहे आणि हे सिद्ध कोर्टाच्या निर्देशानुसार झालेलं आहे. त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या जामिनाचं बघावं आणि नंतर आमच्याबद्दल विचार करावा. त्यांच्यावर खासदार